बघायला लागतं की आपल्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगचा भाव किती वाढला. की मला ज्या गोष्टी लागतात 10 वर्षापूर्वी, कदाचित माझ्याकडे 10-15 वर्षापूर्वी स्मार्टफोन नसेलच, पण आज माझा कंपल्सरी स्मार्टफोन मी घ्यायला लागतो. तो आता जिओचा मी 1500 पण घेऊ शकतो किंवा आयफोन सारखा 50000 घेऊ शकतो, पण आधी मला 1500 खर्च करायला लागत नव्हते आणि दर महिन्याला रिचार्जही करायला लागत नव्हतं, पण ते आज करायला लागतं. हे प्रत्येक गोष्टीत होतं की ही महागाई आपली वाढत असते. आणि हे 6% हे मी जे गव्हर्नमेंट डिक्लेअर करतात 4-5-6% त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट सांगितला, पण तुम्ही कोणताही बाकीचा खर्च काढून बघा, त्याच्यात तुम्हाला कमीत कमी 8-10% दरवर्षी वाढ झालेली मिळेलच मिळेल. मग तो हेल्थ रिलेटेड खर्च असेल, मुलांच्या एज्युकेशनचा खर्च असेल, ट्रॅव्हलचा खर्च असेल, त्याच्यात कमीत कमी 8-10% खर्च झालेला दिसेल ज्याची वाढ झाली. हे समजा 9% वाढ झाली असेल तर 5 वर्षात, समजा माझा 1 लाखाचा खर्च आहे तर 9% वाढीप्रमाणे 5 वर्षात मला 1,53,000 रुपये खर्च करायला लागतात त्याच्यात. त्याच्यामुळे आपल्याला कंपल्सरी इन्फ्लेशन पेक्षा जास्त रिटर्न येण्यासारखे पैसे गुंतवायला लागतात. त्यामुळे आधी जे आपल्याला सेव्हिंग चालत होतं तसं आता काका म्हणाले त्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट करायचं. आणि सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट मध्ये फरक काय, की माझे जे रिटर्न्स येतील माझ्या 100 रुपयावरती ते महागाईपेक्षा जास्त असायला पाहिजे. महागाईपेक्षा जास्त असतील तरच मी जी महागाई वाढतोय ती हँडल करू शकेन, नाहीतर डिफिकल्ट होईल, माझं मुद्दल कमी कमीच होत जाईल. मग याच्यात प्रश्न येतो वेअर टू इन्व्हेस्ट. आता याच्यात आपल्याला इन्व्हेस्ट करायचे ऑप्शन कोणकोणते, नॉर्मली कुठे कुठे इन्व्हेस्ट करू शकतो आपण? बँक डिपॉझिट, येस, अजून शेअर मार्केट.